आपण या ठिकाणी आता काटकोन त्रिकोणावरून पायथागोरस सिद्धांताचा पडताळ घेऊ. सर्वप्रथम एक काटकोन त्रिकोण काढून घेतो या ठिकाणी. ए बी सी हा एक काटकोन त्रिकोण या ठिकाणी मी काढलेला आहे. त्यामध्ये बी हा काटकोन आहे म्हणजे बीचं माप 90° आहे. ए सी हा कर्ण आहे आणि काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत ए बी आणि बी सी. या ठिकाणी बी सी ची लांबी आहे 3 सेंटीमीटर आणि ए सी ची लांबी आहे 5 सेंटीमीटर. बी ए बी ची लांबी आपण या ठिकाणी बघूया. ए बी ची लांबी आहे 4 सेंटीमीटर. तर यावरून आपल्याला आता काटकोन त्रिकोणासाठीचा पायथागोरस सिद्धांताचा पडताळा घ्यायचा आहे. बघा पायथागोरस सिद्धांतामध्ये काय, तर कर्णाचा वर्ग म्हणजे कर्ण कोणता, ए सी म्हणजे ए सी चा वर्ग. ए सी चा वर्ग म्हणजे ए सी किती आहे, 5, म्हणजे 5 चा वर्ग आला 25. आता राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आहे म्हणजे काय, ए बी आणि बी सी. ए बी ची लांबी आहे 4 सेंटीमीटर, बी सी ची लांबी आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, 4 चा वर्ग येईल 16, 3 चा वर्ग येईल 9. दोन्हीची बेरीज केली तर उत्तर येईल 25. बघा या ठिकाणी कर्णाचा वर्ग आला 25 आणि इतर दोन बाजूच्या वर्गांची बेरीज आली 25, म्हणजे कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गांच्या बेरीज एवढा आहे. म्हणून काटकोन त्रिकोणाला पायथागोरसचा सिद्धांत तंतोतंत लागू होतो.